नमस्कार मंडळी, मी नितान चव्हाण. माझ्या पाचव्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग जर हटके होणार आहे, कारण आज आपण मध्य स्टुडिओ सोबत कोलॅबोरेशन व्हिडिओ तयार करत आहे. तर आजचा दौरा आपला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील ऐतिहासिक रामगड किल्ल्यावर होणार आहे. मित्रांनो, आता 6 वाजलेत आणि आपण जाताना आचरा रोड मार्गे जाणार आहोत. तर मध्येच आपल्याला वरवडे गावचं संगम भेटतं, तिथे आपण सूर्योदय बघायला थांबू आणि मग पुढे आपल्या सफरीला सुरू करू. आजच्या व्लॉग मध्ये सगळ्यात स्पेशल गोष्ट म्हणजे मी आज माझ्या नवीन सायकलचा व्लॉग करणार आहे. तर आता 7 वाजलेत आणि उजेड पण झालाय, तुम्ही बघू शकता. अजून काय सूर्य दिसत नाहीये. आम्हाला येऊन इथं पाऊण तास झालं, पण अजूनही काय सूर्य नाही दिसत. रुको, जरा सबर करो. आजचा माझा संपूर्ण ब्लॉग हा माझा भाऊ चिन्मय सरमळकर शूट करणार आहे, आणि त्याला शूट करणार आहे माझा भाऊ वेदांत पवार. तर आता आपण आपल्या पुढच्या सफरीला सुरुवात करूया. साधारण रामगड इकडनं 7-8 किलोमीटर अंतरावर आहे. तर आता आपण त्याच दिशेने निघालोय, तर चलिए सुरू करते हैं. तर आता आपण इथे रामगडला पोहोचलो आहोत. तर तिथे तुम्ही बघू शकता त्या डोंगरावर तो रामगड किल्ला आहे. तर आता आपण तिथेच जाणार आहोत. तर आता आपण रामगडच्या पायथ्याशी आलोय. तर येथील पोस्ट ऑफिसच्याच बाजूने रामगडच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जायला रस्ता आहे, तर आपण त्याच रस्त्याने पुढे जाऊया. तर आता आपण ह्या रस्त्याने आपल्या किल्ल्यावरच्या ट्रेकला सुरू करूया. Thank you.
तर आता आपण रामगडच्या पायथ्याशी असणारं रवळनाथ मंदिर आणि त्याच्याच वरती असणारं मल्लिकार्जुन मंदिर येथे आता आपण थांबलो आहोत. तर जरा इथे आराम करून आपण पुढच्या आपल्या ट्रेकला सुरुवात करूया. तर माझा भाऊ वेदांत पवार, त्याची परीक्षा चालू आहे, तरी पण तो इथे माझा व्लॉग शूट करण्यासाठी आला. त्याची 11वीची युनिट टेस्ट चालू आहे आता, आणि इथे तुम्ही बघू शकता तो इथे बसून त्याचा पेपर सोडवतो आहे. आणि ह्या साईडला आपले DOP उभे आहेत. साडेनऊ वाजलेत, मंदिरावर आम्ही जरा वेळ थांबलो. आता ह्या रस्त्याने आम्ही पुढे रामगडावर जाणार आहोत. तर आता आपण इकडे तुम्ही पाठी बघू शकता तर आपण रामगडच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे पोचलो आहे. तर चला आता आतमध्ये जाऊन बघूया गड कसा आहे, गड फिरूया आपण. रामगड किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात आहे. हा किल्ला कणकवली पासून साधारण 12 किलोमीटर आणि मालवण पासून साधारण 32 किलोमीटर अंतरावर आहे. गड नदी जी रांगणा किल्ल्यापासून उगम पावते ती 80 किलोमीटर प्रवास करून अरबी समुद्राला मिळते. त्या काळी सर्व महत्वपूर्ण व्यापार व वाहतूक ह्या नदीमार्गे व्हायची. म्हणूनच खाद्य व तोफखान्यांच्या सर्व व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याची उभारणी केली. नंतर मराठा सरदार तुळाजी आंग्रे यांनी 1800च्या शतकात हा किल्ला जिंकून घेतला. पुढे पेशवा सरदार कृष्णाजी महादेव व सावंतवाडीकर यांचा जमाव खंडाजी मानकर यांनी एकत्र होऊन 1796 मध्ये रामगड जिंकला. तर आता आम्ही इथे रामगडावर आलोय. तुम्ही आजूबाजूला बघू शकता झाडं झुंप वाढली आहेत सगळी, आणि इथे गडाची भिंत किंवा बुरुज म्हणू शकतो, आणि पुढे असणारी तोप गणेश टेम्पल आपल्याला बघायला भेटतात इथे. त्या व्यतिरिक्त इकडे बघण्यासारखं काही नाही, कारण आजूबाजू सगळं जंगल वाढलेलं आहे. आणि आता आपण गणेश मंदिराच्या दिशेने निघूया. साधारण 1818 ज्यावेळी इंग्रजांनी रामगड किल्ला जिंकून घेतला त्यावेळी गडावर 21 तोफा आणि 107 तोफगोळे असल्याचा उल्लेख आहे. त्यातील तुम्ही 7 तोफे इथे बघू शकता. तर आज मी माझ्या घरापासून रामगड गावापर्यंत सायकलिंग केली. आपण हा रामगड किल्ला पाहिला, आणि हा जो रामगड किल्ला आहे त्याच्याबद्दल महाराष्ट्रातील कित्येक जणांना माहिती नाही आहे. तर तुम्हाला जितकं शक्य होईल तितकं तुमच्या नातेवाईकांपर्यंत आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकनला क्लिक करा. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.